पुणे सातारा महामार्गावरील किकवी गावाच्या हद्दीत किकवी गावासह आजूबाजूच्या 4 गावातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले। या भागात अपघाताचं प्रमाण वाढल्याने किकवी येथे सर्व्हिस रोड आणि 5 मीटरच्या अंडरपासचं काम तातडीनं व्हावं यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। गेल्या 10 वर्षांपासून ग्रामस्थ याची मागणी करतायत। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले। आंदोलकांनी पुणे सातारा महामार्ग रोखल्यानं दोन्हीही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आंदोलन करण्यात येते, काय नक्की मागणी आहे का आंदोलन? याच्यामध्ये नॅशनल हायवेच्या या किकवी पंचक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणावर बाजारहाट शिक्षण इंडस्ट्री असल्यामुळं उंच पूल व्हावा याची आमची मागणी होती, आणि ती मागणीबरोबरच त्या ठिकाणच्या दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड पण व्हावेत अशी आमची मागणी असताना आज या ठिकाणी अधिकाऱ्यांनी जो अंडरपास 5 मीटरचा दिल्लीला मंजुरीसाठी पाठवलेला आहे आणि त्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे की हे आम्ही लवकरात लवकर मंजूर करून आणून देऊ, त्यामध्ये खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वतीनं पण आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि अशा पद्धतीचं या आंदोलनाला या सर्व पंचक्रोशीतून चांगला मोठ्या प्रमाणावर सहभाग झालेला आहे।